कोल्हापूर अकोलकोट रोडवर कुंभारी येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर प्रवाशी वाहतूक करणाऱ्या एम एज बारा ए एक्स बारा सदतीस जीपचा मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला आहे यात पाच जण जागीच ठार तर एकाची प्रकृती चिंताजनक तर सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत एसटीचा संप असल्याने खाजगी वाहनातून प्रवाशी कोंबून भरून नेण्याच्या प्रकारामुळे हा अपघात घडला आहे प्राप्त माहितीनुसार ही प्रवाशी जीप अक्कोलकोटकडून सोलापूरकडे येत होती दरम्यान कुंभारी येथे असलेल्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या समोर या जीपचे टायर फुटले त्यामुळे चालकाचा जीपवरील ताबा सुटला आणि जीप जागीच उलटली दरम्यान या अपघातात सहा जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे या अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे घटनेचे गांभीर्य ओळखून वळसंग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली ही घटना ज्या ठिकाणी घडली तेथे आतापर्यंत अनेक अपघात घडलेले आहेत या अपघातात कट्यावा यलप्पा बनसोडे बसवराज यलप्पा बनसोडे आनंद गायकवाड लक्ष्मण मुरलीधर शिंदे सुनीता महाडकर आनंद युवराज लोणी वैवर्ष अठ्ठावीस राहणार अकोलकोट शहर असे मरण पावलेल्या तरुणांचे नावं असून आनंद हा मधील ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक असल्याचीही माहिती पुढे येत आहे मयत आनंद लोणारी यांचा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याशी कौटुंबिक संबंध असल्याचे वृत्त आहे लोणारी हे आमदार कल्याण शेट्टी यांच्या मुलांना घरी येऊन ट्यूशन देत होते आज मंगळवारी एस टी नसल्याने लोणारी हे प्रवासी जीपने सोलापूरकडे येत होते या अपघातात गंभीर जखमी झाल्याने सिव्हिल हॉस्पिटलमधून त्यांना आश्विनी रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान या शिक्षकाचा मृत्यू झाला या भीषण अपघातामुळे संपूर्ण अकोलकोट तालुक्यावर दुःखाचा डोंगर आहे यातील सर्व मयत हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत एसटी कामगारांच्या संपामुळे सहा जणांना आपला जीव गमवावा लागल्याचे सर्वत्र बोलले जात आहे या जखमींमधील एकाने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात धक्कादायक माहिती दिली आहे त्या जखमीने गाडीत पंचवीस प्रवाशी होते तसेच आम्हाला टायर फुटल्याचा आवाजच आला नाही तर चालक हा मोबाईलवर बोलत होता त्याला बोलण्याच्या नादात समोरील खड्डा दिसला नाही त्या खड्ड्यात जीपगाडी गेल्याने जीपगाडी पलटी झाल्याचे त्याने सांगितलंय जनहित न्यूजसाठी सुनीता कसबे सोलापूर अक्कलकोट